माफ। खूप विचित्र वागलो तू अशी, नको नको ते बोललो। आय एम रिअली सॉरी। म्हणजे अगं काय ना, ऑफिसमध्ये खूप प्रेशर आहे कामाचं, आपले इन्व्हेस्टर्स बॅकआउट होत आहेत, त्यात आपल्या प्रॉडक्टचा खप कमी झाला आहे, सगळंच हिवायर झालंय ऑफिसमध्ये, त्याचं खूप प्रेशर आहे डोक्यावर, आणि मग त्यामुळेच मी नको नको ते बोललो। कदाचित आपणच मार्केटिंगमध्ये कमी पडत असू म्हणून असेल कदाचित। आता जोवर सगळं रुळावर येत नाही ना, तोवर मी हा असाच अस्वस्थ असणार। मला मान्य आहे, मी ऑफिसमधल्या कामाचं प्रेशर हे असं इथे काढता कामा नये, तुला ओरडता कामा नये, मी खरं तर तुझं ऐकून घ्यायला हवं होतं। पण रमा, आज आपल्या ऑफिसमध्ये एका इन्व्हेस्टरची मीटिंग होती, पण त्यांचं म्हणणं होतं की आपल्या नावाच्या पुढे त्यांचंही नाव लावलं पाहिजे। असं कसं अलाव करेन मी? त्यामुळे ती मीटिंग काही फार बरी वर्कआउट झाली नाही। त्यात सकाळी निघताना मी हे तुझं ऐकलं होतं, घरी आल्यानंतर कळलं की ज्याचा आईला त्रास होतो तीच आमटी तू केलेली आहेस, मग ते सगळं ट्रिगर झालं आणि मी नको नको ते बोललो तुला। आय एम रिअली सॉरी। पण रमा अगं, ऑफिसमधनं दमून भागून घरी आल्यानंतर मला तुझ्याबरोबर आणि अर्थाबरोबर वेळ घालवायचा असतो, जोही मला मिळत नाहीये, म्हणून माझी जास्त चिडचिड होते, तुला कळतंय? रमा, आय एम सो सॉरी। येस, कम इन। अय्याजी, तुम्ही अजून जागे आहात? काय काम आहे बोल लवकर, मी महत्वाच्या कामात आहे। अय्याजी, मी सुद्धा महत्वाच्याच कामासाठी आली आहे तुमच्याकडे। आय नो तुम्ही मला सून म्हणून अजून ऍक्सेप्ट नाही केलंय, पण अभिषेकने केलंय, सो मग काय आता प्रॉपर्टीवर हक्क सांगायला आली आहेस का? नाही अय्याजी, ही गोष्ट तर माझ्या डोक्यात पण नाही आली। मी यासाठी आले कारण अर्था माझ्याकडे आणि अभिषेककडे कधीच नसते, ती सतत रमाकडे असते। जेव्हा कुणीही नव्हतं तेव्हा अर्थाची पूर्ण जबाबदारी रमाने घेतली। रमा बरोबर आहे आईची, आणि तिने ती चांगली निभावली सुद्धा आहे। पण माझं इतकंच म्हणणं आहे की अर्था अभिषेकची मुलगी आहे, सो ॲटलीस्ट दिवसातला काही वेळ तिने अभि आणि माझ्याबरोबर घालवावा, म्हणजे आम्हालाही वाटतं तिच्याबरोबर खेळावं, तिला सांभाळावं। हे शब्द नक्कीच अभिषेकचे नाही आहेत रेवा, त्याला बिचाऱ्या अर्थाबद्दल तसुभरही प्रेम नाहीये। असं नाही आहे याची, तो बाप आहे तिचा। हो बाप आहे, मग त्यांनी अर्थाच्या दुधाच्या बाटलीत दारू भरलीच नसती। उगाच त्याची बाजू घेऊ नकोस रेवा। आय्याजी आय्याजी, तुम्ही प्लीज चिडू नका ना, अभिने केलं ते चूकच आहे, पण तुम्हाला पण माहिती आहे अभि पण काही गोष्टींमधून जात होता, तो वाहवत चाललाय सगळ्या गोष्टींमधून, म्हणूनच मला आता रिस्क घ्यायची नाही आहे रे आईची। पण मी तुम्हाला सांगू, मी आल्यापासून अभिने दारूच्या थेंबाला हात पण नाही लावला। माझा नाही विश्वास, व्यसन एकदा लागलं की सुटता सुटत नाही। आईची ट्रस्ट मी, अभि आता दारू पित नाहीये। ठीक आहे, मी तुला आणि त्याला एक आठवडा देते। एका आठवड्याभरात जर अभिषेक दारूपासून पूर्णपणे दूर राहिला तर मी त्याला आणि तुला अर्थाबरोबर वेळ घालवण्याची परवानगी देईन। थँक्यू आय्याजी, थँक्यू व्हेरी मच। नाही,
मी रीवाला सांगितलं होतं की मी पिणार नाहीये. मी प्रॉमिस केलं होतं मी नाही पिऊ शकत. मी नाही पिऊ शकत प्रेरणा. मी प्रॉमिस केलं होतं. मी प्रॉमिस केलं होतं. प्रॉमिसेस आर मेंट टू बी ब्रोकन राव. काय रेवा आली आणि हिला विसरून गेलास का? नाही पण 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 रेवा. अरे अभ्या जेव्हा दुःखात होता तेव्हा सोबतीला कोण होत? रेवा काही. अरे हीच आहे तुझी खरी मैत्रीण. एक खोट रे. एका खोटाने काही होत नाही. नाही तरी पण अरे. अरे अभ्या नवीन मित्र बनल्यानंतर जुन्यांना विसरायचं नसतं. आणि हे बघ एका खोटाने काही होत नाही. बघ हे बघ हे बघ. चल आता एकत्र. ग्लासभर ग्लासभर. कधी आले? जेवण पण घेतलं वाटत. ते चिडचिड करता हो तुम्ही पण मला माहिती आहे माझा राग नाही आला. तुम्हाला कामाचं काहीतरी टेन्शन आहे त्यामुळे चिडचिड होती. पण ठीक आहे सगळा राग आपण आपल्याच माणसावर काढतो ना. नका काळजी करू. होईल सगळं ठीक. बघा अर्था तुमच्यासारखीच झोपायला शिकली. प्रेक्षक हो आजपर्यंत स्टार प्रवाह चॅनलला आपण भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद तुम्ही स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.